नमस्कार मित्रांनो, मी सिद्धी आमरे द सिद्धी शोमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. आणि सर्वप्रथम गोष्ट धरणावरील चंडीच्या माशांची या माझ्या मराठी लॉगला पहिल्याच लॉगला तुम्ही सगळ्यांनी इतका प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि जर तुम्ही ही व्हिडिओ बघितली नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ही व्हिडिओ बघू शकता. त्यासाठी या लॉगला इतका उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल मी परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाठे चोईकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरून येऊन पडे. या कवींनी श्रावणाचे अगदी उत्तम वर्णन केलेले आहे. आणि यावरूनच आपल्या लक्षात आलं असेल की आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यात अनेक भाविक विविध धर्मस्थळी जाऊन विविध देवळांना भेटी देतात. तर अशाच एका देवळाला आज आपण भेट देणार आहोत आणि ते ठिकाण म्हणजे गुंदेगावचं ग्रामदैवत श्री केदारनाथ मंदिर आणि त्याचबरोबर तिथे शंकराचं मंदिर देखील आहे. तर आज आपण गुंदेगावची शान श्री केदारनाथाच्या चरणी जाणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला आवडलं तर खाली असलेल्या लाल बटणावर म्हणजे सबस्क्राईबवर क्लिक करा. त्याचबरोबर त्याच्या शेजारी असणारं बेल आयकन देखील क्लिक करा, जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर जाऊया, 5 मिनिटात आपण देवळात पोहोचणार आहोत, आपली सवारी देखील रेडी आहे. चला तर चालू करूया आजचा हा लॉग. मंदिर नदीच्या काठी आहे, तुम्ही बघू शकता अतिशय शांत नदी इथून वाहत आहे. आणि मला असं वाटतं की नदीच्या काठी मंदिर यासाठी बांधले जातात किंवा बांधले गेले पूर्वीच्या काळी, की आपण जेव्हा कधी मंदिरामध्ये प्रवेश करतो दर्शनासाठी तेव्हा या नदीच्या पाण्यामध्ये आपले हातपाय धुवूनच मगच मंदिरामध्ये प्रवेश करावा अशी काहीतरी पूर्वीच्या लोकांना समज असावी म्हणून मंदिराच्या काठी किंवा नदीच्या काठी मंदिरं बांधली जातात. आणि जर तुम्हाला या मंदिराला भेट द्यायची असेल माझ्यामध्ये या मंदिराला तुम्ही नक्कीच भेट द्या, कारण का हे अतिशय सुंदर ठिकाण आहे, प्रसन्नतेचं वातावरण आहे आणि अतिशय शांतता इथे तुम्हाला मिळेल जर तुम्ही या मंदिरामध्ये आलात तर. आणि नक्कीच हे मंदिर कोणालाही विचारलं तर गुंडे फाट्यावरून
7 ते 8 किलोमीटर वरती केदारनाथाचं म्हणजे गुंदेच्या केदारनाथाचं मंदिर आहे। हे तुम्हाला कोणीही सांगेल तर नक्कीच तुम्ही या मंदिराला येऊन भेट द्या। फाइनली आपण गुंदेगावचं ग्रामदैवत श्री केदारनाथच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता गुंदेगावची शान श्री केदारनाथचं मंदिर ठीक आपल्या मागे आहे आणि आता आपण ह्या मंदिरामध्ये जाणार आहोत। तर चला मंदिरात शिरताक्षणी तुम्हाला अतिशय प्रसन्न वाटेल आणि तुमच्याबरोबर उजव्या साईडला केदार भैरी जोगेश्वरी आणि केळमाई अशा 4 मूर्त्या तुम्हाला दिसून येतील आणि बरोबर डाव्या साईडला कालकाई चंडिका झोलाई खाम कालकाई डुक्कर कालकाई आणि नवसरी अशा 6 मूर्त्या तुम्हाला दिसून येतील बरोबर डाव्या साईडला मंदिरात शिरताक्षणी। सर्वप्रथम आपण देवाची पूजा करून घेऊ आणि त्याचबरोबर कोणती मूर्ती कोणत्या देवांची आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण पूजेला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर ही मूर्ती जी घोड्यावरती बसलेली आहे ही आहे केदाराची मूर्ती आणि ही अतिशय जुन्या काळातली मूर्ती आहे आणि प्रत्येक मूर्तीच्या खाली त्या देवांचं नाव देखील लिहिलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे केदाराचं नाव लिहिले आहे, त्याचबरोबर इकडे केळमाई हे देखील नाव खाली लिहिलेलं आहे केळमाई। त्याचबरोबर त्यानंतर इथे दिवा लावण्यासाठी दगडाची समई देखील बनवण्यात आलेली आहे, ही देखील अतिशय जुन्या काळातली दिसून येते आपल्याला। त्याचबरोबर त्या साईडला भैरी जोगेश्वरी अशा मूर्त्या आपल्याला दिसून येतील। ह्या सगळ्या देवांची आपण आता पूजा करणार आहोत। आपण मंदिराच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या साईडला जाणार आहोत जिथे काळकाई झोलाई चंडिका खाम काळकाई डुक्कर काळकाई आणि नवसरी या देवांच्या मूर्त्या आहेत। त्यांची आपण आता पूजा करणार आहोत जाऊन। तर चला सर्वप्रथम ही मूर्ती आहे चंडिका देवीची, इथे खाली या मूर्तीचं नाव देखील लिहिलेलं आहे आणि बरोबर तिच्या शेजारी झोलाई काळकाई अशा मूर्त्या आहेत। तुम्ही बघू शकता ह्या अतिशय प्राचीन काळातल्या मूर्त्या आहेत आणि त्यानंतर इकडे खाम काळकाई डुक्कर काळकाई आणि नवसरी अशा या सर्वच मूर्त्या अतिशय प्राचीन काळातल्या आहेत आणि हे मंदिर देखील अतिशय प्राचीन काळातलं आहे। या मंदिरासाठी लाकूड आणि कौलांचा वापर केलेला आहे। अतिशय प्राचीन काळातलं हे मंदिर आमच्या गावामध्ये आहे, आमच्या गावाची शान आहे। जर तुम्हाला या प्रसन्न ठिकाणाला भेट द्यायची असेल तर मुंबई गोवा हायवेमधून म्हणजेच खेड तालुक्यातील गुंदे फाटा या ठिकाणावरून आतमध्ये 7 ते 8 किलोमीटर आल्यानंतर गुंदेगाव लागतं आणि हे गुंदेगावाचं हे ग्रामदैवत आहे। तुम्ही इथे येऊन या ठिकाणाला भेट देऊन अतिशय सुखद अनुभव नक्कीच अनुभवाल ही माझी गॅरंटी। तर आता आपण केदाराच्या मंदिराकडून पहिल्यांदा पद्मावतीच्या मंदिरामध्ये आणि त्यानंतर शंकराच्या मंदिरामध्ये जाणार आहोत। परंतु जाता जाता मी तुम्हाला सांगू इच्छिते की जेव्हा कधी तुम्ही लाईफमध्ये नर्वस फील करता, स्ट्रेस आलेला असतो किंवा दुःखी असता तेव्हा नक्कीच अशा ठिकाणी येऊन तुम्ही अतिशय सुखद अनुभव अनुभवाल आणि त्याचबरोबर तुमचं जे चंचल मन असतं त्या मनाला शांती नक्कीच मिळेल असं मला वाटतं। तर तुम्ही येऊन अशा ठिकाणी भेट देऊ शकता जेणेकरून तुम्हाला आनंद अनुभव येतील। तर हे बघू शकता तुम्ही, हे आहे पद्मावतीचं मंदिर आणि बरोबर याच्या डाव्या साईडला आहे शंकराचं मंदिर। तर सर्वप्रथम आपण पद्मावतीच्या मंदिरामध्ये जाणार आहोत। चला तर
पद्मावतीची मूर्ती आणि आता आपण पद्मावतीच्या मूर्तीची पूजा करून घेऊया। पद्मावतीच्या मंदिरानंतर आता आपण शंकराच्या मंदिरामध्ये आलेला आहोत आणि आता आपण शंकराचं दर्शन घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे लिहिलेलं आहे श्रींच्या गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नाही। हे आहे शंकराचं मंदिर। सर्वप्रथम मी बाहेरूनच प्रणाम करते। मध्ये तुम्ही सर्वजण माझ्यासोबत शेवटपर्यंत थांबलात म्हणून तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार। आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर खाली दिलेला लाल बटणावर म्हणजे सबस्क्राइबवर क्लिक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक्यू सो मच।